नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने करत जेलभरो आंदोलने केले. 3 महिन्यांपूर्वी आशा व गटप्रवर्तक यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, त्याचबरोबर आशा वर्कर यांना 7,000 रुपये मासिक महिना द्यावा, गटप्रवर्तक यांना 10,000 रुपये मासिक वेतन द्यावे, त्याचबरोबर दिवाळी बोनस 2,000 रुपये देऊ असे महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण न झाल्याने आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा GR न आल्याने आयटक संघटनेच्या मार्फत आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर जेलभरो आंदोलने केले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सोमवारपासून महाराष्ट्रातल्या 75,000 आशा व गटप्रवर्तक उपोषण करतील असा इशारा यावेळी संघटनेकडून देण्यात आला. आज आयटकच्या वतीने आशा गटप्रवर्तक संघटना नाशिक जिल्ह्यातील आम्ही जेलभरो आंदोलन या जिल्हा परिषदेवर करत आहोत. 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जेव्हा संप केला त्या संप काळात आशांना 7,000 रुपये, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि दिपोळी बोनस 2,000 रुपये देऊ आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा गटप्रवर्तकांना देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याचा GR 3 महिने झालेत तरी काढलेला नाही. हा GR निघते म्हणून 12 जानेवारी पासून संप सुरू केलेला आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये हा GR निघायला पाहिजे होता, तो निघालेला नाही. आज आम्ही जेलभरो करत आहोत आणि सोमवार नंतर या महाराष्ट्रामध्ये सर्व आशा गटप्रवर्तक 75,000 आशा आणि गटप्रवर्तक पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहेत हा इशारा देत आहोत. शासनाने त्वरित शासन निर्णय करावा, कॅबिनेटला मंजुरी घेऊन घेतलेल्या निर्णयाचा GR काढावा या प्रमुख मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात सर्व आशा गटप्रवर्तक जेलभरो आंदोलन करत आहोत. यावेळी आशा व गटप्रवर्तक यांच्याकडून सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.